नमस्कार, आज मी तुमच्या सर्वांसमोर एक विनंती करणार आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की संपूर्ण जग, भारत तसेच आपला महाराष्ट्र देखील कोरोनाशी झुंजत येत आहे. आणि अशा वेळेला जर तुम्ही मागच्या एका महिन्यापासून पूर्णपणे कोरोनामुक्त झालेले असाल तर कृपया प्लाझ्मा डोनेशनसाठी पुढाकार घ्या. प्लाझ्मा डोनेशन करणे हे आत्ताच का गरजेचं आहे, कारण की आपल्याला माहितीच आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये वयोगट 18 ते 45 साठी लसीकरण म्हणजेच वॅक्सिनेशन खुलं होत आहे. आणि एकदा का तुम्ही लस घेतली की तुम्ही जवळजवळ 60 दिवसांपर्यंत प्लाझ्मा डोनेट करू शकणार नाही. प्लाझ्मा थेरपी हा जरी कोरोनासाठी एक खात्रीशीर उपाय नसला तरी सुद्धा बऱ्याच बिकट अवस्थेत असलेल्या पेशंटसाठी तो एक चांगला इलाज ठरत आहे. ज्या स्त्रिया अशा स्त्रिया ज्यांना गर्भधारणा झालेली आहे किंवा माता तसेच वयोगट 18 पेक्षा कमी असणारे मुलं आणि 65 म्हणजे 65 पेक्षा जास्त असणारे वृद्ध हे प्लाझ्मा डोनेशन करू शकत नाही. असे लोक ज्यांना BP शुगरचा त्रास आहे ते प्लाझ्मा डोनेट करू शकत नाही. ज्यांचं वजन 55 किलोपेक्षा कमी आहे ते सुद्धा प्लाझ्मा डोनेट करू शकत नाही. ज्यांचं हिमोग्लोबिन हे 12 पेक्षा कमी आहे ते सुद्धा प्लाझ्मा डोनेट करू शकत नाहीत. मग अशा वेळेला तुम्हाला लक्षात आलंच असेल की किती कमी लोक राहतात जे आपण जे प्लाझ्मा डोनेट करू शकतात. आणि जर तुम्ही त्यापैकी एक असाल तर कृपया करून प्लाझ्मा डोनेशनसाठी पुढे या. आणि जर तुम्ही नसाल तर हा व्हिडिओ त्या लोकांना शेअर करा जे प्लाझ्मा डोनेट करू शकता, किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना प्लाझ्मा डोनेशनचं महत्व पटवून द्या. यावेळेला सिस्टीमवरती ब्लेम करण्यापेक्षा, सिस्टीमला दूषणं देण्यापेक्षा आपण आपला मदतीचा हात लोकांसाठी किती पुढे करता येईल हे बघूयात. जर तुम्हाला कोरोनाबद्दल आणखी माहिती हवी असेल तर माझ्या बॅचचं चॅनल आणि आमचं इंस्टाग्राम हँडल यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल, तुम्ही तिकडे जाऊन ते बघू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही तुमची मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहोत. धन्यवाद.